नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि मैत्रिणींनो, आपण आपल्या ज्या तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे अध्यात्माविषयीचे विषय बघत असतो आणि त्याच संदर्भात आजचा एक नवीन विषय। आपल्या सगळ्यांना सध्याच्या काळामध्ये सगळ्यात मोठी समस्या, भेडसावणारी समस्या म्हणजे आपल्या मुलांचा मोबाईल पाहणं। तर त्या मोबाईल पाहण्यावर आज एक उपाय, अगदी खूप छान आणि पॉवरफुल असा उपाय आणि अचूक असा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात सांगितलेला उपाय आपण बघणार आहोत। हा उपाय मला सुद्धा करायचा आहे, कारण ज्याप्रमाणे म्हणजे सगळ्यांची मुलं मोबाईल बघतात त्याप्रमाणे माझे सुद्धा मुलं मोबाईल बघतातच, त्यामुळे हा उपाय आपण सगळ्यांनी करायचाच आहे आणि याचा प्रत्यय सुद्धा आपल्याला बघायचा आहे। तर उपाय काय आहे आपण हे जाणून घेणार आहोत अगदी थोड्या वेळेत, अगदी जास्त न बोलता। आणि मी तुम्हाला ते म्हणजे प्रत्यक्ष करून सुद्धा दाखवते जो काही उपाय आहे, म्हणजे तुम्हाला जास्त व्यवस्थितपणे लक्षात येईल। तर त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जे चॅनलवर पहिल्यांदा असेल त्यांनी नक्की चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असे जे वेगवेगळे नवीन विषय आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर बघून घेऊया की आजचा विषय आपण मोबाईलच्या संदर्भात आहे तो काय आहे। तर मोबाईलचं व्यसन आपल्या सगळ्याच, व्यसन नाही म्हणता येणार, पण बरेच म्हणजे मुलं मोबाईलच्या इतके आहारी गेलेले आहेत की आणि त्या मोबाईलमुळे ते हट्टीपणा करतात। जेवायचं असलं की मला मोबाईल दे मी जेवतो, अभ्यास करायचा असलं की मला थोडा वेळ मोबाईल देशील का मग मी अभ्यास करतो, मला काही त्यांना काही काम सांगितलं मी काम करतो पण मला मोबाईल देशील का। याच उपायावर आपण एक, या समस्येवर आपण एक उपाय घेऊन आलेलो आहे। तर उपाय काय आहे हे बघून घेऊया। आणि हा उपाय केल्यानंतर आपल्या मुलांचं लक्ष मोबाईल मधून निघून जाणार तर आहेच, पण याशिवाय ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष आकर्षित होणार आहे आणि त्यांना चांगल्या गोष्टींकडे ते आकर्षले जाणार आहेत। त्याचप्रमाणे त्यांचा हट्टीपणा, त्यांचा चिडचिड आणि त्यांचा रागराग करणं आणि अभ्यासाकडे लक्ष वाढणार आहेत। आणि ह्या ज्या काही नकारार्थी गोष्टी आहेत या सगळ्या निघून जाणार आहेत। आणि आपल्याला केंद्रात सांगितलेला हा उपाय आहे, मी तुम्हाला सांगते आहे आणि तो प्रात्यक्षिक पण करून दाखवणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर उपाय काय आहे, तर उपाय अगदी सोपा आहे, काही आपल्याला पैसे खर्च करायचे नाही, काही नाही, खूप सोपा उपाय आहे। तो उपाय असा आहे आपल्याला की आपल्याला आपल्या मुलांचे जे कपडे आहेत, समजा जर मुलगा टी शर्ट घालत असेल तर त्या टी शर्टवर समोरून किंवा मागून आपल्याला एक नंबर लिहायचा आहे। तुम्हाला जर ते अवघड वाटत असेल समोरून किंवा मागून टी शर्टवर लिहायला, तर आपले जर मुलं असतील किंवा मुली असतील जे आतमधून बनियान वगैरे घालतात मुलं, तुम्ही त्यावर सुद्धा हा नंबर लिहून घेऊ शकता। एक तर मागच्या बाजूने लिहा, आतमधून किंवा बाहेरून लिहा। तर नंबर काय आहे हा, तर नंबर आहे 44 82 49 02। स्क्रीनवर दिसतो आहे 44 82 49 02। हा नंबर आपल्याला मुलांच्या कपड्यांवर समोरून किंवा मागून आपल्याला लिहायचा आहे। पण हा कशाने लिहायचा आहे, तर हा हिरव्या पेननीच आपल्याला लिहायचा आहे आणि मराठीमध्येच लिहायचा आहे। हे जे नंबर्स आहेत, हे जे आकडे आहेत, हे आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचे नाही, आपल्याला मराठीतच लिहायचे आहे। आणि आता तुम्ही म्हणाल एकदाच लिहायचा का, तर समजा तुम्ही आता एखाद्या टी शर्टवर तुम्ही हा नंबर लिहिला, तर मग हा नंबर तुम्ही ते कपडे धुतल्यानंतर जर तो दिसत असेल तर पुन्हा लिहायचं काम नाही। आणि जर तो धुतल्यानंतर तो जर पुसट होऊन गेला, तो नंबर दिसेनासा झाला, तर तुम्ही हा पुन्हा नंबर लिहू शकता। तर मुलं फक्त रोजचे जे कपडे आहेत त्या कपड्यांवर तो नंबर लिहा, म्हणजे जेणेकरून त्याचा जो काही प्रभाव आहे संख्याशास्त्राच्या, आता इतकं तर म्हणजे जे साक्षात गुरुमाऊलींनी सांगितलेला हा उपाय आहे, संख्याशास्त्रातला उपाय आहे, त्यामुळे हा जो नंबर आहे हा त्यांच्यावर सतत प्रभाव करेल चांगल्या गोष्टींकडे आकर्षित होण्यासाठी। त्यामुळे हा जो उपाय आहे, आपल्याला त्यांच्या रोजच्या कपड्यांवर हा नंबर लिहून ठेवायचा आहे। तर तुम्ही हा उपाय, तुम्हाला जोपर्यंत त्यात फरक जाणवत नाही तुम्ही हा उपाय जरूर करा। तर मी तुम्हाला दाखवते कसा लिहायचा हा नंबर आणि सोबत थोडीशी आणखीन माहिती देते। तर चला बघून घेऊया।
अशी ही माझ्या बाळाची बनियान आहे। ही बनियान आता समजा जर का आपण बाहेरच्या कपड्यांवर लिहिलं तर ते अक्षर उमटून दिसू शकतात, तर आणि मग लोक विचारतात हे काय आहे कशासाठी लिहिलं। तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण असं करू शकतो, आपण जे आतले कपडे आहे मुलांचे त्या आतल्या कपड्यांवर आपल्याला हा नंबर लिहायचा आहे। तर बघा हा ही याची माझ्या बाळाची बनियान आहे आणि त्याच्या बनियानवर बघा मी आतल्या बाजूनी हा नंबर लिहिलेला आहे, बघा अशा प्रकारे। आणि हा हिरव्या पेनने लिहायचा आहे, हिरवा स्केच पेन घ्या किंवा जर तुमच्याकडे हिरवा पेन असेल तर हिरवा पेनने जर एकदा लिहिलं तर हे लवकर मिटणार नाही, स्केच पेनने मिटण्याची शक्यता असते, असा हा नंबर मी लिहून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे हे बघा जर असं टी शर्ट वगैरे असेल तर तुम्ही इथे या खालच्या बाजूने सुद्धा लिहू शकता। आणि हा उपाय इतका छान आणि जबरदस्त आहे, तर तुम्ही आपल्या केंद्रामध्ये सांगितलेलं आहे असं म्हणू नका की हे नंबर आहे, या नंबरने काय होणार आहे, आपल्याला करून पाहायला काहीच हरकत नाही, त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा। जोपर्यंत आपल्या बाळामध्ये फरक जाणवत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्ही करा, आणि शक्यतो त्याला चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करायचा, जसं त्याला गोष्टीचे पुस्तकं वाचायला द्यायचे, त्याला चित्र काढायला लावायचं किंवा अभ्यास, समजा अभ्यासाव्यतिरिक्त, आणि त्यामुळे ते इतर गोष्टीकडे गुंततील आणि त्यामुळे मोबाईलचं व्यसन पण कमी होईल। आणि हा जो उपाय आहे हा उपाय आपला अधिक पावर, अधिक म्हणजे जास्त जोराने तो इफेक्ट करेल आणि खूप इफेक्टिव्ह होईल हा उपाय। तर त्यामुळे नक्की हा उपाय करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।